नमस्कार मी कुमारी अपेक्षा तुकाराम वटाने मी आज तुमच्यासमोर कथाकथन सादर करणार आहे माझ्या गोष्टीचं नाव आहे संगतीचा परिणाम आपण ज्याच्या संगती ज्या परिस्थितीत ज्या वातावरणात राहतो वागतो ना त्याचा वा परिणाम नेहमीच आपल्या वागण्यावर बोलण्यावर आचारात विचारात दिसून येत असतो यालाच तर संगतीचा परिणाम म्हणतात अशीच ही जा 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 तो तो वर, वर, एक गोष्ट दूरवरच्या एका सुंदर अशा झाडावर एक पोपटाचं घरटं होतं त्यात दोन पोपट राहायचे रोज खेळायचं उडत उडत जायचं नाचायचं बागडायचं हा त्यांचा रोजचाच दिनक्रम एक दिवस मात्र त्यांच्यावर एका शिकाऱ्याने हल्ला केला त्या ते शिकाऱ्याने त्यांना पकडण्यासाठी म्हणून आपल्या अंगावरची घोंगडी त्यांच्या अंगावर टाकली खरी पण त्यातून एक पोपट मात्र सटकला आपला जीव वाचवत वाचवत तो दूर पळून गेला तो मात्र दुसऱ्या पोपटाला घेऊन आपल्या घरी आला शिकाऱ्याने त्या पोपट्याला पिंजऱ्यात कैद करून ठेवले तो त्याला रोज खायला घालायचा खरं पण त्याच्या तोंडातून निघणारे ते अपशब्द धरा मारा हना लुटा पळा तोडा हे सगळे शब्द त्या पोपटाच्या कानावर पडायचे आणि याचा परिणामही दिसून येत होता तोच दुसरा पोपट धावत धावत पळत पळत दमत भागत त्या साधूच्या आश्रमात जाऊन पोहोचला तो साधू रामभक्त होता तो सगळ्यांना या बसा करायचा तसेच सगळ्यांशी अतिशय प्रेमाने आणि आदराने वागायचा तो, तो रोज सकाळी रामाची पूजा करायचा रामभजन करायचा रामनामाचा जप करायचा सगळ्यांशी अगदी प्रेमाने वागायचा आणि त्यांनी त्या पोपटाला पिंजरातही कैद करून ठेवलेले नव्हते तो पोपट तिथेच राहायचा तिथेच वावरायचा तिथेच खेळायचा आणि या सगळ्याचा परिणामही त्या पोपटावर दिसून येत होता एक दिवस जंगलाचा राजा फिरत फिरत त्या शिकारीपाशी येऊन थांबला त्याने तहान लागली म्हणून त्या पाणी पिण्यासाठी म्हणून त्या शिकाऱ्याच्या घरी गेला शिकाऱ्याच्या घरी पाऊ टाकताच पोपटाने ओरडायला सुरुवात केली मालक धावा मालक एक परदेशी आलाय त्याला पकडा हना लुटा मालक पळा पकडा हे शब्द ऐकताच रा राजाने लगेच आपला घोडा वळवला आणि राजा फिरत फिरत चालत चालत त्या आश्रमात जाऊन पोहोचला तिथं गेल्यावर मात्र या नमस्कार स्वागत राम राम कसे आहात असे गोड सुरेल शब्द त्या राजाच्या कानी पडले हे ऐकून राजा मात्र जरा थबकलाच पक्षी एकच मग हा पोपट असा आणि तो पोपट असा हे कस काय आपलं गोड सुंदर स्वागत केलेल्या त्या साधूला राजाने हाच प्रश्न विचारला तेव्हा साधू म्हणाले राजा हा संगतीचा परिणाम आहे जो ज्या संगतीत तो तसा आता हेच बघा ना तो पोपट त्या शिकाऱ्याच्या संगतीत वाढला आणि हा इथे माझ्या संगतीत वाढला ह्यालाच हो तर संगतीचा परिणाम म्हणतात या गोष्टीचं तात्पर्य असं की संगतीचा परिणाम हा होणारच तुम्हाला चांगलं व्हायचं असेल तर सज्जनाच्या संगतीत राहा तुम्हाला वाईट घडायचं असेल वाईट गोष्टी करायच्या असतील तर दुर्जनाच्या संगतीत राहा संगतीचा परिणाम हा होणारच कोणाच्या संगतीत राहायचं हे तुम्हीच ठरवा धन्यवाद